मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वडगाव नजीक खाजगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. बसचा टायर फुटल्याने शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं बोललं जात आहे. बसमध्ये 36 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलंय. घटना घडताच IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, अग्निशमन दल त्याचप्रमाणे हायवे पोलीस घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. काही काळ महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती, आता वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.